Yes. Good evening. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे पाच सुपर पॉवर आहेत. तुमच्या आमच्या सगळ्यांकडे देवानीच दिलेल्या आहेत. ह्या सुपर पॉवर काय आहेत? त्या सुपर पॉवर पहिला इज अ पॉवर ऑफ पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकता, आउटलुक म्हणू शकता किंवा ॲटिट्यूड म्हणू शकता. ही पॉवर आहे. इतर पॉवर मी नंतर येतो, आपण एक एक जाऊया. ही पहिली पॉवर आहे. माणूस जन्माला आला की त्याची इनिशियल फॉर्मेशन इयर्स नंतर त्याचा आयुष्याचा एक दृष्टिकोन की त्याला त्यातला जगाबद्दल आणि जगण्याबद्दल काय वाटतं हा एक फॉर्म होत असतो. आणि जो तुमचा पर्स्पेक्टिव्ह असतो ती तुमची सर्वात म्हणजे ही मी काय सिक्वेन्शियली नाही, या सगळ्या पॉवर्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काही दुसऱ्या जास्त असतील पण पर्स्पेक्टिव्ह ही फार मोठी पॉवर आहे. मुरली सर, आय हॅव नॉट दिस इज आय हॅव डिझाईन दिस अ नो बुक्स. फ्रॉम ऑल माय इयर्स ऑफ रीडिंग आय हॅव मेनी फाईल्स आय हॅव मेड ओवर द इयर्स अँड आय स्पेशली प्रिपेअर्ड फॉर दिस बिकॉज यू नो ओके सो हाऊ डू आय वॉन्ट टू इट सो यू कॅन यूज दिस. आय एम हॅपी वेर एवर यू आर गोईंग टू ॲट एस एल सी. पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह काय? तर पहिली स्लाइड बघा. सम पीपल कॅन ओनली सी वॉट दे वॉन्ट अँड सम पीपल ओनली सी द थिंग्स दॅट प्रिव्हेंट देम फ्रॉम गेटिंग द थिंग्स दॅट दे वॉन्ट. ह्यालाच आपण पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो, काही म्हणू शकतो, पण काही लोकांना वाटतं की नाही मला हे करायचं आहे. ते करायला अडथळे काय आहेत हा पहिला जर तुम्हाला विचार येत असेल तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह चुकीचा आहे. अडथळे आणि अडचणी हा असणारच. आज ते आय टीचे असतील, उद्या कसले असतील किंवा काय असतील, आय एम नॉट ट्राईंग टू जस्टिफाय ऑर डिफेंड, बट आय एम ट्राईंग टू टेल यू इन लाईफ वी आर गोईंग टू फेस प्रॉब्लेम समवेअर, सम डिपार्टमेंट, समथिंग, बट देन स्टील यू हॅव टू मेंटेन अ पॉझिटिव्हिटी आउटलुक की नाही, इन स्पाईट ऑफ दॅट लाईफ इज ब्युटिफुल, लदोल कविता. तसं की हे नाही, याच्यातून सुद्धा काहीतरी आहे, काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी करू शकतो. दुसरी स्लाइड ही फार महत्त्वाची आहे. द मोर यू फिअर समथिंग द मोर लाईकली इट इज कमिंग टू इट. हे सबकॉन्शियस जे ज्या लोकांनी रिसर्च केलं आहे त्या लोकांनी, काही लोकांना वाटतं ना मला आजारच होणार, मला हेच होणार, मला अमुकच होणार, तमुक होणार, दरिद्री ते होणारच होणार तिथं, समजलं का? आणि काही लोक अरे यायला काय करून काय होत नाही, तर कसं काय कर, तो मुळातच त्याचा तो ॲटिट्यूड असतो. आणि द सेम इज ट्रू, आता हे खालचं महत्त्वाचं, सेम इज ट्रू मोर यू बिलीव्ह इन समथिंग मोर लाईकली इट इज टू हॅव. तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा ते ना म्हणतं की आजार कुठला, कॅन्सर बिन्सर काय झाला तरी ते जे लोक ठरवतात ना की काय नाही मला काय नाही मी याच्यातून बाहेर येणार, ते येतातच. ही एक सर्वात मोठी मानसिक तयारी आहे, हा आउटलुक आहे, हा एक हे आहे. आता कालच कुठली तरी एक मॅच होती, त्याच्यामध्ये तो आपला साबळे महाराष्ट्राचा, त्यांनी मेडल मिळवलं. गेले अनेक वर्ष ती सगळी मेडल केनियाला जात आहेत, पहिला गोल्ड सिल्वर हे त्यांनी ठरवलं की इतके वर्ष झालं नाही माझ्याकडून काय होऊ शकेल का. ही बघा, ते बघितल्या बघितल्या म्हणजे आता हे कालच वाचलं, म्हटलं ही या स्लाइडला जोडूया. कारण काय, ते माझ्या डोक्यात ते आहे की पर्स्पेक्टिव्ह काय त्याचा, की हे इतर दरवेळेला इतरांना मिळत नाही म्हणजे होण्यासारखं नाही, अशातला भाग नाही, होण्यासारखं आहे ते माझ्यावरती अवलंबून आहे. हा आपला पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, आपला आउटलुक पाहिजे की हे होण्यासारखं. पहिलेच आपले सगळ्यांच्या हात असे टार्गेट दिलं, असं मग तुमचा तो पर्स्पेक्टिव्ह नाही. होईल ना होईल, त्यासाठी काय करायचं हे दुसरा भाग. तर प्रत्येक गोष्टीसाठी आशावादी, सकारात्मक, आश्वासक,
असे अनेक शब्द आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या आपण त्याप्रमाणे वागू शकतो, त्याप्रमाणे आपलं आयुष्य डिझाईन करू शकतो, त्याप्रमाणे ही सुपर पॉवर आहे आपली. पण ती डिस्कवर करायला लागते. जर ते निगेटिव्ज असतील तर ते कधीही होत नाही. आणि ही कॉल ही या ही पॉवर कुठे जगली दडली आहे, ही जी पॉवर तुम्हाला सांगितली पर्स्पेक्टिवची, कॉन्शियस लेवलला नसते, ती सबकॉन्शियसमध्ये तुमच्या इतकी रुजली पाहिजे की तुमची प्रत्येक कॉन्शियस ॲक्टिव्हिटी त्यांनी झाली पाहिजे. हे लक्षात घ्या की नाही अडचण आली ठीक आहे, काय अडचण आहे आता बघू, अडचण आली हां असंच होतं माझ्याशी, मला ते ज्योतिषाने सांगितलेलं का मरोज ते राशी भविष्य वाचायचं आज काय होणार. मी तर भलत्याचंच वाचतो, काय फरक पडत नाही गंमत म्हणून, मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, अंगठ्या घाला हां काही नाही. जर तुम्ही ठरवलं मग तुम्हाला घालायचं तुम्ही घाला, बिकॉज आय एम अ लिबरल बाय माइंड. ते तुम्ही ठरवायचं तुम्ही करायचं की नाही, पण तुम्ही विचार करा ह्यानी तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही डिस्ट्रॉय करताय का. नसाल करत, जर त्यांनी तुम्हाला बरं वाटत असेल तर करा, माझं काय म्हणणं नाही, तुमचा विषय. मुळात तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय हा तुमचा तुम्ही ठरवायला पाहिजे. काही लोकांना याची गरज पडत नाही, त्यांनी खरं तर पर्स्पेक्टिव्हच आउटलुक आहे की आपण जन्माला आलो म्हणजे मरणारच आहोत. हा मध्ये काय करायचं आहे हे आपल्या हातात आहे, किंवा आपल्याशी काय होईल याची काही स्क्रिप्ट नाही. जगात किती कोटी लोक झाले आता, 800 कोटी लोकपर्यंत, 700 पर्यंत पोचलो असतो ना आपण. 700 कोटी 12 राशी म्हणजे किती झाल्या, वाचतायत मूर्ख लोक सगळे लोक, काय चाललंय. पण हा माणसाला तुम्हाला तुम्हाला भ्रमिष्ठ करण्याचे धंदे आहेत ते मी पुढे येणार आहेत, किती लोक तुम्हाला कसे भ्रमिष्ठ करतात. आणि तुमच्या मनावर तुमचा ताबा नसला तर तुमचं काय होतं. हा झालं हे. आता हे पर्स्पेक्टिव्हचा हा एक अजून पुढली स्लाईड घ्या. इंटरेस्ट येतोय ना, एक असं हळूच बोलत आहेत माझ्यामध्ये, ठीक आहे. हा महत्त्वाचा मुद्दा, पुढली स्लाईड दाखव रे. एव्हरीबडी थिंक्स दॅट दे आर राईट. एकही माणूस जगात तुम्हाला असं जनरली सापडणार नाही, म्हणजे कोणच नाही की त्याला कधी बाय नाही माझंच बरोबर. बरोबर. आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर पुढलं लक्षात घ्या, अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स वी आर टू डील विथ टू चेंज अदर पीपल्स थिंकिंग. त्यामुळे हे जे आपल्याला नैराश्य येतं ना की मी असं करतो तो तर समर्थ करत नाही म्हणून मला रिझल्ट येत नाही किंवा हे नाही, तर तुमच्या पर्स्पेक्टिव्हमध्येच हे घातलं पाहिजे की त्याला वाटतंय की तो बरोबर आहे, आपल्याला त्याला पटवून द्यायचं आहे की हे बाबा हे बरोबर नाही आहे. हा जर तुमच्याकडे येतो तर तुम्हाला त्याचा त्रास होणं बंद होतं. समजलं का? ठीक आहे, त्याचे व्ह्यूज आहेत, त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं आयुष्य कसं गेलं, त्याचं काय चालू आहे, त्याचं व्हॉट आर इज पर्सनल प्रॉब्लेम्स यू डोंट नो, इज थिंकिंग इन दॅट वे, दॅट्स ओके. बट इफ यू हॅव टू डील विथ द वर्ल्ड, हे मी का म्हणतो कारण आपण कॉपरेशन बघितलं, आधीपासून एकट्यामध्ये जगू शकतो का? तर तुम्हाला जगात जर जगायचं असेल, जगात वावरायचं असेल, तर तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की पर्स्पेक्टिव्ह आपला असा पाहिजे की दुसऱ्याची मतं वेगळी असतील पण आपल्याला या जगात राहायचं आहे, तर त्यांच्याबरोबर त्यांना कसं त्यांचं हे करायचं हे महत्त्वाचं. आता काही गोष्टी स्लाईडमध्ये नाही आहेत, त्या येत राहतात शेवटपर्यंत. तशा ह्या काही मी यांच्याशी कधी बोलतो त्यांना सांगतो की जर तुमचा हा जो पर्स्पेक्टिव्ह असेल, मी यांना नेहमी सांगितलं आणि वापरायला लागले आहेत मंडळी, मला वाटतं त्यांना त्याचा फायदा होतो, की तुम्ही आउटपुटचा विचार करू नका, तुम्ही आउटकमचा विचार करा. आउटपुटचा आपण आउटकमचा विचार जर केला, आउटकम म्हणजे तुम्ही टार्गेट वगैरे आउटकम नसतं, आउटकम म्हणजे हे जे आपण करतो आहे त्याचा आउटकम काय होईल, आउटपुट म्हणजे किती होईल, कसं होईल वगैरे वगैरे. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं उदाहरण त्यांना देतो, स्वच्छ भारत म्हणजे काय, की एवढी टॉयलेट बांधा, बांधा बांधा बांधा, सगळी यंत्रणा कामाला लागली, हां बांधा बांधा बांधा. आपल्याला काय पाहिजे होतं,
आउटकम म्हणजे काय सॅनिटेशन बरोबर आता ती टॉयलेट बांधली आहे ती किती बांधली कुठे बांधली त्याच्यामध्ये काय लाकडं ठेवत आहेत का काय कपाट म्हणून वापरत आहेत समजलं का तर आउटकमवरती भर हा असला पाहिजे जनरली आउटपुटवरती भर असतो बी एस ओ कॉल करा कॉल करा कॉल करा कॉल केले पुढे काय झालं का त्याच्यातून काय अकाउंट आले का बिझनेस झाला समजलं का आउटकम आउटकम काय आपल्या ह्याचा आउटपुट असेल पण आउटपुट असं आउटकम नाही तर त्याचा काय उपयोग नाही हे तुमच्याला हार्डवायर्ड पाहिजे समजलं ना की मी हे करतोय ह्याचा आउटकम काय असेल आम्ही हा कॉन्फरन्स करायचे अमुक करायचे सगळ्यांना बोलवा हा अमुक करायचं तमुक करायचं तमुक करा आले आले सगळे आले आउटपुट सगळे आले आता तुम्ही काय करणार तुम्हाला बोलवल्यावर यायलाच लागतं होय की नाही पण तसं नाही म्हणत आला असेल म्हणापासून पण हा आउटपुट आहे का इतके लोक आले जर इथून तुम्ही काय घेऊन गेलात तर याचा काय आला हे हार्डवेअर करून घ्या आपण गेलो त्याचा आउटकम काय हे विचार करायची तुमचं हे प्रोग्रॅमिंग लागतं समजलं नंतर आणि हा हे लोक तुमचं डोकं फिरवायला भरपूर बसलेले असतात अनेक गोष्टी आहेत जाऊ दे माझे पर्सनल व्ह्यूज मी सांगत नाही पण आपल्याला काही गोष्टी अशा सांगितल्या जातात पण जर जगाची प्रगती झाली असेल तर ती लोकं आउटकमच्या दृष्टीने प्रगती केलेली आहेत हे माणसं मरतात ही कशामुळे मरत आहेत हे काय झालं आहे अमुक आहे तमुक आहे एक ब्लॅक डेथ नावाचं अख्ख्या युरोपला वेढलेलं नंतर ते अमेरिकेत गेलं ती ब्लॅक डेथ म्हणजे काय की बायका बाळणपणाच्या वेळी त्या मरण पावायच्या किंवा मूल मरायचं असं काहीतरी खूप अनेक वर्ष एक दोन नाही 200-300 वर्ष चालू होतं हे प्रकार तर ते का करायचे तर ते जे डॉक्टर ते किंवा जे कोण करायचे तेच लोक आधी जे कॉर्पसेस होते ते काहीतरी त्यांची क्रिया करा अमुक करा तमुक करा आणि मग ते जर्म्स त्यांनी ते हे व्हायचं एका माणसाने सांगितलं की तुम्ही हात धुवून हे करा तर त्याला वेड्यात काढले काहीतरी हे काय सोल्युशन आहे का याच्यावर वगैरे 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 आणि ते लोकांनी आत्मसात केलं आणि तो एका दिवसात तो एका दिवसात म्हणजे एका वर्षभरात तो सगळा विषयच संपून गेला समजलं ना पण हा एक सायंटिफिक थॉट आहे जो एक क्वेश्चनिंग थॉट आहे की ह्या ही गोष्ट होते कशामुळे बरोबर आणि ह्याच्यातून काही आउटकम डिझायर्ड काय आहे की हे थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि माणूस त्याची कारणं दुसऱ्यामध्ये शोधतो पाप झालं अमुक झालं देवाचा काय तो कोप हा आपल्याला तर सांगितलं तो तुम्हारे पिछले जन्म ओके कर्म है डोकं फिरण्याचे धंदे आहेत हे सगळे माझे विचार वेगळे आहेत माफ करा पण तुम्ही लक्षात घ्या की हे का थांबलं मग तर जे लोक जे सायंटिफिक बेंड ऑफ माइंड सायंटिफिक टेम्पर हे जे वाटतं सायंटिफिक टेम्पर आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये लिहिलं आहे सायंटिफिक टेम्पर बिल्ड करा बरोबर आणि आपल्याकडे कोविड आलं की गोमूत्र प्या सांगतात हा इस्रोचं रॉकेट पाठवायचं त्याचं मुहूर्त बघतात तुम्ही पाठवताय रॉकेट आणि मुहूर्त बघताय तर हा सायंटिफिक टेम्पर मुळात आपल्याला बिल्टअप करायला लागतो तसाच आउटकम्स हा जो आहे हा एक टेम्पर आहे हा एक मानसिकता आहे झालं ठीक आहे कशामुळे झालं आता काय करूया त्याच्यावरती वेळ नाही घालवायचा पुढे अजून एक हे आहे की कुठलेही डिसिजन ॲक्शन पॉलिसी प्रोसेस हे जे असतात हे नेसेसरीली परफेक्ट नसतात चालत असले तरीही परफेक्ट नसतात तुमचं इंटरनेट बँकिंग बंद पडलं आहे का हे बंद पडलं आहे का चालतं आहे पण प्रॉब्लेम्स आहेत तर एक लक्षात ठेवायचं इम्परफेक्ट थिंग्स ऑल्सो वर्क बट दॅट डझंट मीन दे आर परफेक्ट इफ दे आर नॉट परफेक्ट देन युअर पर्स्पेक्टिव्ह शुड ऑलवेज बी टू इम्प्रूव्ह इट
or to take a decision either way. You know, sometimes you feel की बाबा या माणसाबरोबर रोज आपलं काय जमत नाही, याचा वाद होतो का, पण काहीतरी त्याचा हे नाही, तर यू लिव्ह विथ दॅट प्रॉब्लेम. सो दॅट इज समथिंग विच वन हॅज टू, की कुठलाही असो, प्रोसेस असो, काय असो, हे असो, एनीथिंग यू हॅव टू अंडरस्टँड की इम्परफेक्ट थिंग्स टॉलरेट करायची जर आपण सवय घालून घेतली तर टॉलरेट म्हणजे काय, ते बदलणार लगेच नाहीत, पण त्या बदलाव्यात असा दृष्टिकोन पाळणं हे हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे. आणि ह्याचमध्ये शेवटची गोष्ट, ज्याला समीरने मला वाटतं तर उचलून धरला आहे तो माझा विषय, मी त्याला नेहमी सांग, नॉईज असतो. नॉईज, नॉईज म्हणजे काय, आरती मॅडम पण आज मी त्याला, इथे नॉईज आहे खूप. नॉईज म्हणजे काय, तुम्ही रेकॉर्ड काढली का जुनी जुनी, त्याच्यावर गाणं असतं म्हणजे मध्ये असं येतं ना काहीतरी हो असं आवाज येतो ना, ती बिचारी बेगम अख्तर गात असते आणि काहीतरी नॉईज. तसं प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत काही नॉईज असतो, तर नॉईजपासून दूर जायला पाहिजे. ते तो एक फार मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे, एक लक्षात घ्या, की आपल्या अवतीभोवती भरपूर नॉईज चालू असतो. नॉईज म्हणजे लोक बोलतायत अशातला भाग नाही, बट देर आर मेनी थिंग्स विच आर अनक्लिअर. मेंटल क्लॅरिटी कम्स विथ अ फोकस अँड दॅट हॅज टू बी अ पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, हे सगळं चालू आहे, पण भावनेच्या भरात हे असंच बोलतायत म्हणून हे असंच झालं, हे असं बोलतात म्हणून तसंच झालं, अशातलं काय नसतं. तर ते आपल्याला समजून घ्यायचं होतं. अनेकदा नॉईज, मला कोणीतरी सांगितलं गेल्या जूनमध्ये, लढा राहा 300 कोटींनी रिटेल NPA वाढले, अमुक झालं, तमुक झालं, एवढं काय तेवढंही सांगण्यात आलं. नाही नाही, तुम्ही हे सगळं केलं ना, लोकांना डेलिगेशन दिलीत, अमुक झालं, BSO केले, BDO केले, त्याच्यामुळे हे वाढले का, कारण आपण ह्याच्यावरती गेलो डेली NPAवरती, मग ते आहेत हे कळले, मग ते काही दिवसानंतर कमी झाले. पण नॉईज, पण त्या नॉईजमुळे मी जर हदरून गेलो किंवा मी जर हे केलो, पण मला माहिती आहे मी घेतलेला डिसिजन योग्य आहे, बरोबर आहे, अँड आय विल स्टिक टू इट. कोणी काय बोलायचं ते मी असं नाही डिसरिगार्ड नाही करणार, पण सिन्स आय नो आय कट आउट द नॉईज, की नाही हा डिसिजन चुकीचा नाही, मी कुठल्याही प्रकारे हा रोल बॅक करणार नाही BDOचा किंवा ह्याचा आणि त्याचा, आणि ते आल्यानंतर सगळं वेचावेला जे का. त्यामुळे नॉईज कट करायला शिका जर आपल्या अवतीभोवती होत असेल तर. हे झाल्या, ही तुमची पहिली पॉवर होती पर्स्पेक्टिवची. त्याच्यामध्ये नॉईजच्या नंतर दुसरा एक भाग आहे तो असा, तो एक मी तुम्हाला सांगतो की हे छान, हे मी कुठेतरी वाचलं होतं, मी मुद्दाम लिहून ठेवलं तर आज कामाला येईल, ते सांगितलं पण आज कधी कधी हे जास्त वेळ माझ्याबरोबर बसतात म्हणून काही गोष्टी त्यांना माहिती असतं, सगळ्याच नाहीत, थोड्याशा बाकीच्या आज ते पण ऐकतील. ते काय, इफ यू वरी देन यू डोंट हॅव टू वरी, अँड इफ यू डोंट वरी देन यू विल हॅव टू वरी. नाही कळलं, इफ यू वरी देन यू डोंट हॅव टू वरी, इफ यू डोंट वरी देन यू विल हॅव टू वरी. लक्षात घ्या, पूर यायचा, नाईलमध्ये यायचा, गंगामध्ये, गंगेत यायचा, इंडसमध्ये यायचा, हे व्हायचा ते व्हायचा, मग देव नाराज झाले, बळी द्या, हे नाही. इफ यू वरी की हे दरवेळेला होते, मग काय केलं पाहिजे, तर आपण धरण बांधू. तर ते लोक धरणं बांधायला लागले, काहीतरी करायला लागले, बरोबर. सो इफ यू वरी अँड डू समथिंग अबाउट इट, देन यू डोंट वरी, लेटर ऑन द प्रॉब्लेम इज सॉल्व, बरोबर. आता जगात सिक्युरिटी फोर्सेस, आर्मीज वगैरे का झाल्या, की कोणी यायचं आणि कुठे जायचं आणि हे करायचं आणि ते करायचं, मग एक यंत्रणा निर्माण झाली, बरोबर. सो नाव यू डोंट हॅव टू वरी. आपल्याला भीती वाटते का उद्या कोणतरी पोचेल मुंबईच्या वाशीच्या टोलनाक्यावर टँक घेऊन, होय की नाही, तर ती यंत्रणा तयार झालेली असते. तसंच तुझ्या बँकेमध्ये रिस्क मॅनेजमेंट हे काय आहे, की इफ यू वरी देन यू विल नॉट हॅव टू वरी, की हे रिस्क आपण आहे ती असेस करतो आहे का, बघतो आहे का, वगैरे वगैरे. तर हा एक त्याच्यातला भाग झाला. आता या पर्स्पेक्टिवमधला शेवटचा भाग
हा थोडे जसं मी सांगितले ज्या पॉवर सांगितली पहिली झाली तर त्याच्या थोड्या ओव्हरलॅप्स असतात हे समजून घ्यायचं. तर ह्याच्यातला एक महत्त्वाचा तुम्हाला पर्स्पेक्टिव्हमधला मुद्दा नेहमी लक्षात केलं पाहिजे. कारण लक्षात घ्या तुम्ही सगळे लीडर्स आहात आणि लीडरशिपच्या पोझिशनमध्ये पुढे जाणार आहात. ही सगळी मंडळी ब्रांच मॅनेजर्स होती. ते तिकडे बसले ते लीडर्स आहेत, युनियनचे असतील असोसिएशन, तुमच्यातसुद्धा काही लीडर्स आहेत होणार आहेत आणि आजसुद्धा ब्रांच मॅनेजर म्हणूनसुद्धा तुम्ही लीडर आहात. तेव्हा लीडरने एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की व्हाय डू पीपल फॉलो यू. फॉलो यू म्हणजे ते हल्ली सोशल मीडियाचं फॉलो नाही आहे, लाईक बीक ते. फॉलो यू म्हणजे तुम्ही सांगितलेलं ऐकतात करतात किंवा काय. पहिलं कारण दे हॅव टू, चॉईस नाही आहे क्या करेगा. बरोबर, तीही पहिली लेवल आहे. आणि बऱ्याच लोकांना लीडर्सना कळत नाही की हे आपल्याला फॉलो का करतायत, कारण दे हॅव टू. हा लीडर्सचा प्रॉब्लेम आहे. ते लीडरने समजून घ्यायला पाहिजे की हे मला हे आर दे फॉलोईंग मी बिकॉज दे हॅव टू. सेकंड थिंग की दे फॉलो यू बिकॉज दे लाईक यू अँड यू डिलिव्हर. त्यांना तुम्ही आवडता, आवडतं म्हणजे असे नाही हा चांगला माणूस आहे म्हणून, तसं नाही. पण नाही नाही बोलतो ते ही डिलिव्हर्स हा तो बोलतो ते काहीतरी करून दाखवतो. ही फक्त दुसरी लेवल आहे, दुसरी लेवल. पहिलं हॅव टू, दुसरं काय, दे लाईक यू अँड यू डिलिव्हर. सो दॅट इज वाय दे सिंग हा म्हणून हा लीडर आहे, ह्याला फॉलो करतात. तिसऱ्या लेवलचा लीडर असतो त्याला दे फॉलो यू बिकॉज यू हेल्प देम ग्रो. त्यांना स्वतःला तुम्ही वर काहीतरी हे करतायत. म्हणजे एक ब्रांच मॅनेजर असेल तर तो त्याच्या टीमला ही हेल्प्स देम ग्रो की अरे त्याच्या आडी अडचणीला त्याच्याबरोबर असतो, त्याला सांगतो की हे कसं कर, ओरडत नाही हे काय काय हे काय असं, पण त्याला मार्ग दाखवतो. हा तिसरा लेवलचा लीडर. आणि सर्वात मोठ्या लेवलचा लीडर जो असतो तो पीपल फॉलो हिम बिकॉज ऑफ व्हॉट यू आर, बिकॉज ऑफ व्हॉट यू रिप्रेझेंट अँड बिकॉज ऑफ व्हॉट यू बिलीव इन. ही सर्वात मोठी स्टेजची जर तुम्ही हे तुमच्या तुमच्या जे तुम्हाला जे फॉलोअर आहेत त्यांच्यामध्ये हे रिप्रेझेंट कर की नाही ह्या कॉजसाठी ह्या कामासाठी जर तुम्ही जगातले चांगले लीडर्स काढून घ्या, नेल्सन मंडेला घ्या, गांधी घ्या किंवा कोणीही घ्या, की त्यांना लोकांनी फॉलो का केलं, कारण ते जे गोष्ट जी सांगत होते त्याच्यावरती लोकांचा विश्वास होता. हे हा माणूस त्या कॉस्टशी कमिटेड आहे. तर जर तो लीडर तुम्ही ब्रांच मॅनेजर असाल आणि तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकलात की हे फक्त फायदा बिदा हा एक बेसिक लेवल असते, पण तुम्ही जर त्यांना सांगितलं की हे आपल्यासाठी का चांगलं आहे, हे आपल्या सर्वांसाठी का चांगलं आहे आणि आपण हाऊ वी आर हेल्पिंग अदर्स, हाऊ व्हॉट यू आर डू, यू विल सी अ डिफरन्स इन युअर फॉलोअर्स. आणि ही ह्या लेवल्स ह्या आपल्याला हार्डवायर करायला लागतात वेन यू बिकम दिस थिंग. लोक तुम्हाला फॉलो करतायत म्हणून असे हे मत समजो की ती पोस्ट पोझिशन वगैरे त्याला काय अर्थ नसतो. काही लोक विदाऊट दॅट सुद्धा दे दॅट पॉवर दे होल्ड, दॅट पॉवर इज हेल्ड बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ बिलीफ, द पॉवर ऑफ हेल्पिंग पीपल ग्रो. बरोबर, युअर परफॉर्मन्स कम्स नेक्स्ट, बट फर्स्ट इज दिस थिंग्स. ही झाली तुमची पहिली पॉवर, विच इज द पॉवर ऑफ पर्स्पेक्टिव.